नमस्कार, मी जानवी आणि स्वादानी बरस काही या माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना कोजागरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि जे कोजागरी पौर्णिमेला केलं जाणारं दूध आहे ते आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर चला तर आपण ही यम्मी रेसिपी करायला सुरुवात करूया. त्याबद्दल तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासोबत दिलेल्या बेलच्या ऑलच्या बटणाला क्लिक करायला विसरू नका. तर इथे मी सगळे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, काजू, बदाम, पिस्ता आणि चार वेलची घेतलेले आहेत. एक साईडला मी दूध गरम करत ठेवलेलं आहे. आता मिक्सरच्या मंडामध्ये आपल्याला काजू, बदाम आणि वेलची, पिस्ता हे आणि साखर असं सगळं आपल्याला त्याची पावडर करून घ्यायची आहे. तर मी वेलची थोडीशी सोलून घेते. तुम्ही थोडंसं गरम करून वेलची अख्खी तुम्ही त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालू शकता. तर आता मी 2 चमचे त्यामध्ये साखर ॲड करणार आहे आणि मिक्सरला छानशी फिरवून त्याची पावडर बनवून घेणार आहे. तर 2 चमचे घालत आहे कारण की गोड कुणाला कमी जास्त आवडतं तर एक्स्ट्राचं वरून साखर पावडर शुगर घेऊ शकता तुम्ही. तर छानपैकी त्याची पूड करून घेतलेली आहे. इसायला दूध उकळत ठेवलेलं आहे त्यामुळं ती प्रोसेस सुरूच आहे. तर आता ही पावडर आपल्याला सगळी त्यामध्ये घालून घ्यायची आहे. तर मी विकतचाही MTR बदाम मिक्सचा मसाला आणला होता तोही मी यामध्ये ॲड करणार आहे एक्स्ट्रा फ्लेवरसाठी. जर तुमच्याकडे केशर असेल तर ते दुधामध्ये मिक्स करून ते तुम्ही घालू शकता. तर एक पॅकेट मी आत्ता सध्या घालत आहे, वाटलं तर मी दुसरे पॅकेट ॲड करणार आहे. तर असं छानपैकी उकळी येऊ द्यायची. झटपट हे दूध तयार होतं पावडर घातल्यामुळे त्याची कन्सिस्टन्सी थिक व्हायला सुरुवात होतेच. तर आपण अगोदर दूध गरम करायला ठेवलं आहे उकळायला, त्यामुळं ते ऑलरेडी ते आटलेलं आहे बघू शकताय. तर आता दुसरंही पॅकेट मी ॲड केलं, मला थोडासा कलर त्याचा कमी वाटला म्हणून मी थोडंसं एक पॅकेट आणखी ॲड केलेलं आहे. तर थोडा वेळ छान उकळल्यानंतर बघू शकताय कलर छान त्याला आलेला आहे. आणि या स्टेजला आता मी बारीक काप केलेले बदाम, पिस्ता आणि थोडेसे गुलाबाच्या पाकळ्या मी ठेवल्या होत्या सुकलेल्या, तर ते आता मी यामध्ये घालून घेत आहे. त्याने एक छान टेस्ट पण येईल आणि दिसायला खूप सुंदर दिसेल दूध. तर मी तुम्हाला जवळून दाखवते, बघू शकता खूप मस्त यम्मी असं दूध दिसतं आहे. तर आत्ता हे दूध आपण पिऊ शकत नाही कारण की आपल्याला 12 वाजता छानपैकी ते देवाला नैवेद्य दाखवायचं, चंद्राचं त्यामध्ये प्रकाश पडला पाहिजे आणि नंतर आपण हे दूध प्यायला घेणार आहोत. तर आता मी सर्व करून दाखवते आहे तुम्हाला. फक्त बघू शकता खूप छान असं दूध तयार झालेलं आहे. नक्की असं दूध तुम्ही करा आणि आवडलं तर जास्त लाईक करा, शेअर करा. परत एकदा तुम्हाला कोजागरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तर चला तर मग फ्रेंड भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग फ्रेंड्स.